मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावरील दुरुस्तीसाठी बंद असलेला फ्लायओव्हर अखेर खुला झालाय. विक्रोळी आणि भांडूप दरम्यानचा हा फ्लायओव्हर गेल्या 10 दिवसांपासून बंद होता. पुलाचे जॉईंट बदलण्यासाठी फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद होता. यामुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाले. जेव्हीएलआर जंक्शन पार करण्यासाठी अर्धा ते एक तास लागत होता. आज सकाळपासून हा फ्लायओव्हर खुला झाल्यामुळे मोठा दिलासा मिळालाय. तर कालच या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आज हा फ्लायओव्हर खुला झाल्यानं सगळ्यांना दिलासा मिळाला आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांनी. पाहूयात. पूर्व द्रुतगती मार्गावरील सर्वात महत्वाचा उड्डाणपूल म्हणजे जेव्हीएलआर उड्डाणपूल आहे आणि या उड्डाणपुलाचं काम काही दिवसापूर्वी हाती घेण्यात आलं होतं. विविध सांधे जे आहेत ते भरण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं आणि त्यामुळे 13 मे पासून 24 मे पर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याचं देखील वर्तवण्यात आलं होतं आणि त्यानुसार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र आता चिंता जी आहे ती मिटलेली आहे कारण हा जेव्हीएलआर उड्डाणपूल जो आहे तो आता त्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आज सकाळपासूनच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांची आता चिंता मिटलेली आहे. कॅमेरामॅन मोहन दुबेसह जयश्री मोरे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.